मागील सात वर्षांपासून दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांच्यामार्फत सुरू असलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वरकर यांच्या सन्मानार्थ सोहडा सोहळा मंगल कार्यालय दर्यापूर आणि अचलपूर तालुक्यातील शेकडो बहिणींच्या उपस्थितीत पार पडला जिल्हा परिषद आरोग्य व वित्त सभापती आमदार बळवंत वानखडे यांच्या माध्यमातून असताना दर्यापूर मतदारसंघातील अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर यांच्या सन्मानार्थ सात वर्षा अगोदर दर्यापूर आणि अंजनगाव सूजी येथे स्वतंत्र भावबीज सोहळा आयोजित करण्यात येतो मागील काही वर्षापासून अविरतपणे समाजाच्या तळागाळातील सर्वसामान्य घटकापर्यंत कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर यांच्या कामाची दखल घेऊन पुरणपोळीचा पाहुणचाराचा भाऊबीज सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा साजरा झाला बडवंत भाऊंची भाऊबीज आहे म्हणून आपले सर्व कार्य पूर्ण करून मोठ्या आपुलकीने अंगणवाडी सेविका मदतनेस व आशा वर्कर या भाऊबीज सोहळ्यात सहभागी झाल्या या भाववी सोहळ्यात अनेक अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर यांनी आमदार बळवंत वानखडे त्यांच्यासाठी केलेले कार्य तसेच त्यांच्याबद्दल असलेला जिव्हाळा अतिशय भावनिक होऊन व्यक्त केला कोणाचा जीव वाचून तर कोणाचा संसार वाचून कोणाचे जडालेले घर बांधून पुन्हा आधार देणाऱ्या रक्ताच्या नात्यापेक्षा महत्त्वाचा भाऊ मिळाल्याचे भावना दोन्ही तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर यांनी व्यक्त केल्या तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर यांची भावभीत साजरी करून त्यांचा आधार कायम राहण्याचे आश्वासन आमदार बळवंत वानखडे यांनी आपल्या प्रास्ताविकात केले सामाजिक बांधिलकी जपत गेल्या काही वर्षापासून हा भावभीतचा सोहळा हा मी साजरा करत आहोत यात माझ्या अंगणवाडी सेविका मदतीस आणि आशा वर्कर भगिनी या जो समाजाभिमुख काम करतात समाजात राहून आपला जीव पणाला लावून काम करतात त्याच्या प्रित्यर्थ मी हा भाववी सोहळा घेत असतो तर तो दरवर्षी चालू आहे आणि याच्यात कुठलं राजकारण नाही किंवा कुठलं हे नाही एक सामाजिक बांधील की एक भाऊ बहिणीचं नातं या म्हणून मी हा भाववी सोळा साजरा करत असतो